नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। जब पड़ोस वाला मावली पॉली भाजी केन का है तो खाने पीने की चिंता कैसी, चाहे आप प्रकोप छुट्टी पे हो या गेस्ट की स्पेशल रिक्वेस्ट हो, आप पहली बार में ही इनके फैन बन जाओगे और इनकी मेन्यू में वैरायटी इतनी की उसे पढ़ के ही आपकी भूख बढ़ जाए। होम डिलीवरी के लिए स्क्रीन पे दिए इनके नंबर को सेव कीजिए और घर जैसा लजीज खाना ट्राई कीजिए। धामनगाव नगरी मध्ये बाबाजींचे उत्तराधिकारी 1008 श्री महामंडलेश्वर परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांचे आगमन। संभाजीनगर प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे। संभाजीनगर जिल्ह्यातील धामणगाव येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवार भगवान धारेश्वर भगवंतांच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धामणगाव नगरीमध्ये बाबाजींचे उत्तराधिकारी 1008 श्री महामंडलेश्वर परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांचे आगमन झाले। या कार्यक्रमासाठी अनेक साधू संत महंत महात्मे यांच्या कृपाशीर्वादाने स्वामी भरतगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाने पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने अनेक ग्रामस्थांच्या लहान थोर मंडळींच्या तन मन धनाने सहकार्याने धर्मजागरण सोहळा या ठिकाणी या निमित्ताने महाराजांच्या आगमन झाले। गावामध्ये पारंपरिक भाविक भक्तांनी ढोल तासे व संपूर्ण गावातील घरासमोर रांगोळी काढून बाबाजींचे उत्तराधिकारी 1008 श्री महामंडलेश्वर परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। त्यावेळेस उपस्थित अनेक गावातील लोकांनी भाविकांनी परमपूज्य शांतिगिरी महाराजांच्या ज्ञानामृताचा मार्गदर्शनाचा लाभ घेतला। यावेळी उपस्थित ब्रह्मचारी नागेश्वर महाराज, श्री स्वामी भरतगिरी महाराज, अद्वैतानंदगिरी महाराज, श्री स्वामी भास्कर प्रकाश महाराज, अनेक महाराज मंडळांचे उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। यावेळेस अनेक ग्रामस्थांनी भाग घेतला। माननीय श्री शैलेश आघाडे व बाळू माचवे यांच्या हस्ते बाबाजींचे पुष्पहार घालून पूजन झाले व अनेक मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्याला उपस्थिती लाभली आणि महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।